नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी हेमा कचरे। तळेगाव शहरातील सर्वे नंबर 428 या जागेमध्ये असलेल्या तळ्यातील मुरुम उत्खनन केल्या प्रकरणी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी तळेगाव नगर परिषदेला 79,64,94,600 रुपये इतका दंड आकारण्याबाबत नोटीस बजावली आहे। 15 दिवसात दंड न भरल्यास सक्तीचे उपाययोजना राबवण्याबाबत प्रशासनाला आदेश देण्यात आले आहे। याबाबत आज तळेगाव विकास समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन गौण खनिज उत्खनन प्रकरणी खुलासा देण्यात आला। तर पाहूया या प्रकरणाबाबत गणेश खांडे काय म्हणाले। नगर परिषदेच्या सर्वे नंबर 428 या जागेमध्ये असणाऱ्या तळ्याच्या संदर्भामध्ये काल माननीय मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे साहेब यांनी बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन या संदर्भामध्ये नगर परिषदेला 79 कोटी रुपये एवढ्या दंडाची आकारणी केलेली आहे आणि हा दंड येणाऱ्या 15 दिवसामध्ये नगर परिषदेने भरावा असा आदेश त्यांनी पारित केलेला आहे। या गोष्टीला अनुसरून मी आपल्याला सांगू इच्छितो की मुळातच तळेगाव दाभाडे नगर परिषदेने या तळ्याच्या संदर्भामध्ये नगर परिषदेमध्ये जो ठराव केलेला आहे हा ठराव जलतरणी काढणे आणि गाळ काढणे अशा पद्धतीचा आहे, त्यामुळं गौण खनिज उत्खनन या प्रकाराशी नगरपालिकेचा कुठलाही संबंध नाही। या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांनी जो उल्लेख केलेला आहे की 2,03,376 प्रास असं मुरुमाचं गौण खनिजाचं उत्खनन त्या ठिकाणी झालेलं आहे। माझं या निमित्ताने सांगणं आहे की या संदर्भामध्ये ज्यांनी कुणी हे उत्खनन केलं असेल, मग ते कुणी सामाजिक कार्यकर्ते असतील, कुणी राजकीय कार्यकर्ते असतील किंवा त्याच्या संबंधित जे कुणी प्रशासन असेल किंवा अजून कुणी असतील, त्या संबंधितांकडनं ही दंडाची रक्कम माननीय तहसीलदार साहेब आणि संबंधित खात्याने त्या ठिकाणी वसूल करावी। कररूपाने नागरिक त्यांच्या मूलभूत सुखसुविधांसाठी नगर परिषदेमध्ये जो पैसा जमा करतात त्या पैशाला नगर परिषद प्रशासनाने या दंडाची भरपाई देण्याकरता किंवा परत करण्याकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांच्या पैशाला हात लावू नये, कारण मुळातच या विषयाशी तळेगावकर सर्वसामान्य जनतेचा काहीही संबंध नाही आणि नगर परिषद प्रशासनाने दाबून दडपून जर काही हे करण्याचा अशा पद्धतीने जर प्रयत्न केला तर जनसेवा विकास समिती तळेगाव शहरामध्ये या संदर्भातलं तीव्र आंदोलन छेडेल आणि आम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी गोरगरिबांसाठी आम्ही रस्ते होईल। जोडून राहिल्याबद्दल धन्यवाद। अधिक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज।